नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. ती म्हणजे आजची रात्रीची पावसाची अपडेट. आज 19 सप्टेंबर रोजी रात्री नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागामध्ये मुसळधार पाऊस तर कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान खात्याने त्या ठिकाणी कोणता इशारा दिलेला आहे, तसेच हवामान अभ्यासक पंजाब डग यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे, हा देखील आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्व जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आज दिवसभर आपल्याला मुसळधार पावसाची सक्रियता अनेक भागामध्ये त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. रात्रीस आपल्याला पावसाचा जोर हा अत्यंत तीव्र झालेला दिसेल. अत्यंत मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो अनेक भागामध्ये राज्यात सक्रिय असणार आहे. हा पाऊस जो आहे आपल्याला मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी बरसताना दिसेल. यामध्ये सर्वाधिक जो पावसाचा प्रभाव राहणार आहे तो म्हणजे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांमध्ये. विदर्भातील पूर्व विदर्भात आपल्याला अत्यंत जोराचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसेल, तसेच पश्चिम विदर्भात देखील पावसाचा प्रभाव हा उल्लेखनीय असणार आहे. पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात आपल्याला अतिशय मुसळधार पाऊस जो आहे तो रात्री 10 वाजल्यापासून सक्रिय झालेला दिसून येईल. पश्चिम विदर्भामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, पांढरकवडा, जळगाव जामो, संग्रामपूर, तेल्हारा, नांदुरा, शेगाव, खामगाव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये आपल्याला रात्रीच मुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो सक्रिय दिसणार आहे. रात्री 10 ते 11 वाजल्यानंतर पावसाचा जोर हा अत्यंत तीव्र झालेला असेल. त्यानंतर मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड, त्यानंतर लातूर, धाराशिव हा जो भाग आहे या भागामध्ये आज रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल. अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, तर अनेक भागामध्ये त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस हा रात्रभर सक्रिय राहील. त्यानंतर पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जो भाग आहे या भागामध्ये सायंकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल. त्यानंतर पुढील 3 ते 4 तासांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता आपल्याला या भागात दिसून येणार आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो भाग आहे या भागात मात्र अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे. हवामान खात्याकडनं या भागाला सतर्कतेचा इशारासुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. पावसाची जी सक्रियता आहे ती अत्यंत जोरदार असेल. समुद्र किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे. अतिवृष्टीसारखा पाऊस या ठिकाणी बरसताना आपल्याला दिसून येईल. मध्य महाराष्ट्रात देखील समान परिस्थिती असेल. सातारा जिल्ह्यातील शिरवड, सासवड, जेजुरी, दौंड हा संपूर्ण भाग जो आहे तो पावसाने भरलेला असेल. रात्री 11 च्या नंतर अतिशय मुसळधार पावसाला सुरुवात या ठिकाणी झालेली असणार आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव हा अत्यंत तीव्र असेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र त्या देव बघूया. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा व नगर जिल्हा, पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला अनेक भागांमध्ये सायंकाळपासून पावसाची रिमझिम त्या ठिकाणी दिसून येईल. अनेक भागात आपल्याला रात्रभर पावसाची रिपरिप ही बघायला मिळणार आहे. मात्र नगर जिल्ह्यामध्ये अनेक भागात आपल्याला मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय असेल. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागात मात्र अतिवृष्टीसारखा पाऊस बरसताना आपल्याला दिसून येईल. सायंकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असेल, तर पुढील येत्या 3 ते 4 तासांमध्ये पावसाचा जोर हा अत्यंत वाढलेला असेल. अत्यंत तीव्र प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल, सक्रिय दिसेल. त्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव खान्देश हा जो भाग आहे या भागात मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये आज रात्रीत आपल्याला भयानक अशा स्वरूपाचा पाऊस सक्रिय दिसणार आहे. अतिशय जोरदार पावसाचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. मुसळधार, सर्वदूर, सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो 19 सप्टेंबरच्या रात्री आपल्याला सक्रिय दिसणार आहे. आणि सार्वत्रिक पावसाची जी सक्रियता आहे ती आपल्याला रात्री 10 च्या नंतर अतिशय मुसळधार वाढलेली दिसणार आहे. तर अशा प्रकारे हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवताना सांगितलंय की 19 सप्टेंबरच्या रात्री अतिशय तुफानी जोरदार अशा प्रकारचा पाऊस आपल्याला सक्रिय दिसेल. तरी सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर हीच होती आपली 19 सप्टेंबर रोजीची रात्रीची पावसाची अपडेट. तर ही अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स जरूर करा. तर आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत इथंच थांबतोय. धन्यवाद.